हॅलो फ्रेंड्स, अनिरुची किचनमध्ये आपलं स्वागत. आज आपण बघणार आहोत पंचरत्न डाळ. ही पौष्टिक अशी डाळ आहे, त्यासाठी आपण 5 डाळींचा वापर करणार आहोत. ही डाळ तुम्ही पोळी किंवा गरम गरम भातासोबत खाऊ शकता. चला तर मग आता आपण बघूया पंचरत्न डाळेसाठी लागणारं साहित्य. आपण प्रथम वापरणार आहोत मूग डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ, चना डाळ आणि तूर डाळ. चिरून घेतलेला कांदा, तूप हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे, टोमॅटो, धने जिरे पूड, सांबार मसाला, तिखट, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, आमसूल, कढीपत्ता, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक. आता आपण कांदा त्यात घालणार आहोत, चिरलेला टोमॅटो, लसूण, अद्रक, आमसूल, हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण कांदा आणि टोमॅटोची अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण सर्व डाळी शिजवून घेतलेल्या आहेत. कढईत मी आता तूप घालणार आहे. आपण या वरणासाठी डाळीसाठी तुपाची फोडणी करणार आहोत. तूप तापल्यानंतर त्यात आपण हिंग आणि हळद घालणार आहोत. त्यानंतर आपण यात कढीपत्ता घालणार आहोत. त्यानंतर आपण यात ही कांदा आणि टोमॅटोची प्युरी घालणार आहोत. त्यानंतर यात धने जिरे पूड घालणार आहोत. व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर त्यात आपण तिखट आणि सांबार मसाला घालणार आहोत. हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. अशा प्रकारे तूप सुटेपर्यंत हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता आपण ज्या शिजवलेल्या डाळी आहेत त्या यात घालणार आहोत. हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे. तुम्हाला हवी तेवढी कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता. त्यात आता आपण थोडं पाणी घातलेलं आहे आणि 10 मिनिटं उकळी येईपर्यंत शिजवून घेणार आहोत. अशा प्रकारे पंचरत्न डाळला उकळी आलेली आहे. त्यात आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि कोथिंबीर घालणार आहोत. अशा प्रकारे पंचरत्न डाळ तयार आहे.